विकसित भारत संकल्पाचे मेसेज थांबवण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला निवडणूक आयोगाकडून मेसेजिंगचं वितरण त्वरित थांबवण्याचे निर्देश. राज ठाकरेंचे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू असलेली बैठक संपली. मुंबईतील हॉटेल ताज लँडस्लँडमध्ये 1.5 तास झाली तिघांमध्ये चर्चा. राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष. विरोधकांवर खालच्या पातळीवर टीका करू नका. महायुतीमधील स्थानिक नेतृत्वासोबत संपर्क समन्वय ठेवा. मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रवक्ते लोकसभा निरीक्षकांना सूचना. कोल्हापूरची जागा मव्याच्या ऐक्यासाठी सोडली. राऊतांचं स्पष्टीकरण. आंबेडकर सोबत असतील तर मव्याला ताकद मिळेल. राऊतांचं वक्तव्य. अमरावतीमधून जातीचे खरे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराला विजयी करायचे. आमदार यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणांवर जोरदार हल्ला बोल. शिवानी वडेट्टीवार यांच्याऐवजी विजय वडेट्टीवार यांनी स्वतः लढावं. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वडेट्टीवारांना निर्देश. वडेट्टीवार यांनी आज निर्णय कळवावा. समितीच्या वडेट्टीवारांना सूचना. किशोरी पेडणेकरांना 18 एप्रिलपर्यंत दिलासा. कोविड बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना दिलासा कायम. रोहित पवारांच्या अजित पवारांसह भाजपवर ट्विटरवरून टीका. पराभवाच्या भीतीपोटी भाजप छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे. राज ठाकरे शहांच्या भेटीवरून टीका. मोदींनी वारंवार रडणं बंद करावं. मोदींना सतत रडत बसायची सवय. संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका. शिंदे फडणवीसांना गावबंदी केली पाहिजे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. आरक्षणासाठी 1 दिवसाचं अधिवेशन घेऊन खेळी केली. प्रणिती शिंदेंचा शिंदे फडणवीसांवर हल्ला बोल. परभणी लोकसभेमध्ये भाजप 2 लाख मतांनी विजयी होईल. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा दावा. परभणी लोकसभेची जागा भाजपला द्यावी. बबनराव लोणीकरांची मागणी. काँग्रेसची संभाव्य उमेदवार रश्मी बर्वेंच्या अडचणीत वाढ. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची बर्वेंना नोटीस. सामाजिक मात्र मला कोणतीही नोटीस आली नसल्याचं बर्वेंचं स्पष्टीकरण. काँग्रेसला पुन्हा एकदा राज्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता. काँग्रेसचे उमरेडमधील आमदार राजू पारवे मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण. भावना गवळींनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला सुरुवात. बैठकीतून खासदार भावना गवळी काय निर्णय घेणार याकडे लक्ष. शिवसेनेनं सांगली लोकसभेचे एकतर्फी उमेदवार जाहीर करणं योग्य नाही. काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांची टीका. निमंत्रण असूनही काँग्रेस मेळाव्यात सहभागी होणार नाही. सावंतांचं स्पष्टीकरण. राज्यात पाणी टंचाईचं संकट गंभीर. 3000 गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू. राज्यातील धरणांमध्ये केवळ 41% पाणी शिल्लक. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. गुजरात पंजाब ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील राज्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या. मुंबई महानगरपालिकेकडून 1 दिवसात 100 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली. कर निर्धारण आणि संकलन विभागाचा कर वसुलीतला आतापर्यंतची उच्चांकी कर वसुली. आनंदाचा शिधा 2 महिने बंद. निवडणूक आचारसंहितेमुळे मोफत वस्तू वाटपास प्रतिबंध. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.